ब्रॉट टू यू बाय पाटिल काकी। गणपति वाले दीवाने उसे हमारे की पाटिल काकी। राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे। सध्या विविध पक्षाचे नेते असो किंवा आघाडीतील मित्र पक्ष असो, कोण कुठे लढणार, कोणाला कोणती जागा द्यायची यावर बैठकांमध्ये मंथन सुरू आहे। माहितीचं जागावाटप हे दिल्लीत सुरू आहे। केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मित्रपक्षांच्या बैठका सुरू आहेत। अशातच एक मोठी माहिती समोर येते। मुख्यमंत्री पद हे महत्त्वाचं पद, ते तुम्हाला देताना आमच्या माणसांनी त्याग केला, त्यामुळे जागावाटपाच्या चर्चेत शिंदेंनी मित्रपक्षांना झुक्त माप द्यावं असा आग्रह भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धरला आहे, अशी विश्वसनीय माहिती मुंबई तकला सूत्रांनी दिली आहे। दिल्लीत महायुतीची जागावाटपाची चर्चा सुरू असून केंद्रीय मंत्री अमित शहांनी एकनाथ शिंदेंना उद्देशून हे वक्तव्य केल्याची माहिती समोर आली। महायुतीतील जागावाटपावरून मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे। एकनाथ शिंदेंनी आपल्या पत्रात जास्तीत जास्त जागा पाडून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। आज महायुतीनं निवडणूक जाहीर झाल्यावर पहिलीच एकत्रित पत्रकार परिषद घेतली। यावेळी शिंदे फडणवीस अजितदादांना या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला, नेमकं दिल्लीमध्ये काय घडलं होतं, कोण काय बोललं यावर तिन्ही नेते काय म्हणाले ते पाहूयात। आज तुम्ही ऐकलं का कुठं? तुम्ही त्या बैठकीत होते का? अरे बाबा, हे असं कुठंही काही कुणीही बोललेलं नाही आणि कुणी आम्ही ऐकलेलं नाही। एक मिनिट, बैठकीमध्ये आमची अशी दुसरा कोणी नाही आणि तुम्ही त्याच्यावर बातम्या करताय, म्हणजे मला तर आश्चर्यच वाटत। टेबल न्यूज आहे, टेबल न्यूज असं कुठेही बोललं नाही, काही म्हटलेलं नाही। त्यामुळे कोण कुठे लढणार असो किंवा कोण किती जागांवर लढणार हे काही दिवसातच समजून येईल। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।